येणारी बातमी आहे. साधारण 15 आमदार जे आहेत ते भाजप सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्यांची सध्या चलबिचल सुरू आहे. भाजपत आलेल्यांची घरवापसीची तयारी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय. आणि ज्या नेत्यांची सध्या चलबिचल सुरू आहे आणि घरवापसीची शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये ती नावं जर आपण पाहिली तर त्यामध्ये प्रशांत ठाकूर, राणा जगजीत, रवी शेठ पाटील, नामदेव ससाणे, शिवेंद्रराजे भोसले, संजय सावकारे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, काशीराम पावरा, मोनिका राजळे आणि राधाकृष्ण विखे पाटलांचं देखील नाव आहे. आणि सगळे नेते आता घरवापसीच्या तयारीत असल्याची माहिती कळतीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांनी परत यावं अशी भूमिका आता आघाडीकडून देखील घेण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे एकूणच आता भाजपमध्ये नाराज असलेले आमदारांना पुन्हा गळाला लावण्याची जी तयारी आहे ते महाविकास आघाडीनं देखील दर्शवल्याचं बघायला मिळत आहे. तर कोणकोणते नेते घरवापसीच्या तयारीत आहे त्यावर एक नजर टाकूया. त्या नेत्यांची नावं आपण बघूयात. यामध्ये प्रामुख्यानं प्रशांत ठाकूर, राणा जगजीत, त्यासोबतच रवी शेठ पाटील यांचं देखील नाव आहे. ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी भाजप प्रवेश केला ते देखील आता घरवापसीच्या तयारीत असल्याचं कळतंय. त्यासोबतच विजयकुमार गावित आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं देखील यामध्ये नाव आहे. आणि सगळे नेते आता घरवापसीच्या तयारीत असल्याचं कळतंय. तर तब्बल 15 असे आमदार आहेत ते आता भाजप सोडून पुन्हा आपापल्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. आणि आघाडीकडून देखील त्यांना पुन्हा पक्षात घेण्याची तयारी सुरू असल्याचं कळते. आणि साधारण 15 ही अशी नावं आहेत जे भाजप सोडून आता पुन्हा आपापल्या पक्षामध्ये पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत आपण पाहतोय. आणि या निमित्तानं भाजपमधली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. नाराज आमदारांना गळाला लावण्याचं काम देखील महाविकास आघाडीकडून सुरू असल्याचं कळतंय. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, खरं तर आपण पाहिलं की कुठेतरी भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू होतं, मात्र ते ऑपरेशन लोटस पुन्हा त्यांच्यावरतीच उलटताना बघायला मिळतंय. भाजपमधलेच काही नाराज आमदार आता पुन्हा आपल्या घरवापसी पुन्हा आपल्या पक्षामध्ये परतण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. नक्कीच, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक आमदारांना कुठेतरी संस्थेला मदत करणं असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या कडून काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार जे आहेत त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. या सगळ्या परिस्थिती पाहिली तर काही आमदारांचा मोठ्या मताने पराभव झाला आणि काही आमदार जे आहेत निवडून आलेत. आता हेच आमदार पुन्हा एकदा सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आल्याने हे आमदार कुठेतरी घरवापसीच्या तयारीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं देखील या सर्व आमदारांना संपर्क जो आहे तो केला जातोय. कारण जर समजा या आमदारांनी राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लागली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांचा मिळून एक आमदार असेल आणि तो भाजपच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढेल. त्यामुळे तीन पक्षांचं एकत्र येऊन जर मतदान झालं तर ते स्वाधिक असतील आणि निवडून येणाऱ्यांना कुठली अडचण येणार नाही हा देखील सर्वात महत्वाचा विषय आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर जवळपास 12-13 आमदार असे आहेत की जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. अगदी, त्यामुळे भाजपसाठी निश्चितच ही चिंताजनक बातमी म्हणावी लागणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल. राजकीय वर्तुळातली प्रत्येक अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा.